संदेश ऐकणाऱ्या सर्वांचे आम्ही येशू मसीहामध्ये स्वागत करीत आहोत. ऑल ऑफ दिस पीपल हु इज हियर दिस मेसेज वी आर वेलकमिंग इन येशू द मसीहा. विषय तिसरा भाग जी, सब्जेक्ट थर्ड पार्ट जी, अध्याय तिसरा वचन 18 च्या पुढे, चैप्टर थर्ड एंड वर्ड्स 18. वचन 18वे, ती तुझ्यासाठी काटे व काटेरी झाडे ही उपजेल. वर्ड्स 18 एंड बोथ थ्रोन्स एंड thrillers is shall bring forth for you. आणि तू शेतातील वनस्पती खाशील. And you shall eat the herb of the field. पाप केल्यामुळे शाप हा आला आणि शापामुळे सर्व आशीर्वाद काढून घेण्यात आले. The curse came because of sin and all blessings were taken away by the curse. प्रथम निर्मितीतील सर्व झाडे, फळे, वनस्पती, all the trees, fruits, herbs, हे पौष्टिक व आशीर्वाद असलेले अन्न, there are nutrients and blessed foods, हे आज्ञाभंगाच्या पापामुळे बंद केले गेले. इट वॉज क्लोज बिकॉज ऑफ द सिन ऑफ डिसओबिडियन्स. आणि ज्या भूमीतून हे प्रथम सर्व पौष्टिक व विपुल अन्न कोणत्याही प्रकारे कष्ट न करता मिळत होते. अँड द लँड फ्रॉम द विच इज द फर्स्ट ऑल ऑफ द न्यूट्रन्स अबंडन्स फूड्स वॉज गेटिंग विदाउट एनी एफर्ट इज एनी वे. ते सर्व शापामुळे बंद होऊन the all the setups because of the curse. काटेरी व काटेरी वनस्पती ही देण्यात आली. Thorn and thorns from the land they will not get the crop. ती देखील शेती जमिनीमधून कष्ट केल्याशिवाय ते पीक मिळणार नाही. See to the from this farm's land without toil will not give there the harvest. जरी ते बीज पेरले तरी त्याकरिता अनेक महिने त्या पिकाला वाट पाहावी लागेल. Even if they sow the seed altos many months for that crop will have जे कनिष येते त्याच्या उंब्यांना पुढील जे काटेप्रमाणे टोक असते. वॉच इव्हन्स कम टू क्रॉन इट्स ब्राउन लाइक थ्रोन हॅव्हिट टिप. पौष्टिकपणा व जीवनसत्व ही फार कमी करण्यात आलेले आहे. न्यूट्रिशन्स अँड विटॅमिन्स दिस इज व्हेरी लिटल डन. वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाचे फार नुकसान होते. ड्यू टू द व्हेरियस नॅचरल डिस्टर्स क्रॉप्स आर व्हेरी डिमांडेड. आणि पीक मुबलक न आल्याने अनेक ठिकाणी माणसाची उपासमार होऊन मानवांच्या मृत्यूचे प्रमाण. अँड सिन्स द क्रॉप इज नॉट द प्लॅनिटफुल इज मॅनी प्लेसेस ह्युमन्स मॉरॅलिटी ड्यू द स्टार्वेशन. हे देखील वाढलेले आहे. इट हॅज ऑल्सो इन्क्रीज. आता ही जी शेती करण्याकरिता पावसाची गरज होती पण त्या काळामध्ये पाऊस पडत नव्हता. नाव फॉर फार्मिंग रेन ऑज नीडेड बट इज दोज डेज इट डिडंट रेन. तर जमिनीतील धुके येऊन पृथ्वीची पाट ओली करीत होते. इट मस्ट कम फ्रॉम द ग्राउंड द बॅक ऑफ द अर्थ ऑज वेट. त्याचप्रमाणे शापाचे दुसरे अनेक परिणाम हे मानवावर झालेले पाहास मिळतात. सिमिलरली मेनी अदर्स कॉन्क्रिएशन्स ऑफ द कर्स दिस कॅन बी सीन इन द ह्युमन. अमरत्वामधून मानव व इतर सर्व नैश्वर्यपणामध्ये गेला. बीइंग फ्रॉम द इमोरॅलिटी टू मॅन अँड ऑल अदर वेंट इन टू प्रेस्टिवल. मानवाबरोबर सर्वांचे आयुष्य कमी कमी होत गेलेले हे पाहावस मिळते. एव्हरीवन्स लाईफ इज गेटिंग शॉर्टर विथ ह्युमन इट कॅन बी सीन. मानवाला अनेक प्रकारचे रोग जडून त्या रोगाने मनुष्य मरू लागले. इनफेक्टिव्ह ह्युमन्स विथ मेनी डिझीज दोज डिझीज कॉज ह्युमन टू डाय. मानव पुढे वेगवेगळ्या प्रकारचे संकटामधून जाऊ लागला. नेक्स्ट ह्युमन्स डिफरंट टाइप्स फ्रॉम द डिस्ट्रेस बिगन टू गो. लवकरात लवकर शेतातील पीक येण्याकरिता रासायनिक खताचा वापर करून जमीन ही निपा करून टाकण्यात आली. एज सून एज पॉसिबल फॉर द ऍग्रिकल्चर क्रॉप टू कम युजिंग द केमिकल फर्टिलायझर्स द लँड वॉज मेड बोरॉन. कोणत्याही प्रकारचे जीवनसत्व हे शेत जमिनीमध्ये राहिलेले दिसत नाही. एनी टाइप्स ऑफ द विटॅमिन्स डज नॉट अफेअर टू हॅव रिमेनिंग इन द फार्मलँड. आणि ह्या सर्व रासायनिक खतामुळे मानवाच्या शरीरात देखील जे काही दुष्ट परिणाम होऊ लागले. अँड बिकॉज ऑफ ऑल दिस केमिकल फर्टिलायझर इवन ऑन द ह्युमन्स बॉडी इवल इफेक्ट बिगन टू ऑकर. सर्व संक्रमित अशा आहाराची वाढ झाली. ऑल इन्फेक्शन सच द डाइट इन्क्रीज. सर्व मानव जातीच्या समोर ही एक बाब कायम लक्षात राहिलेली आहे. इन फ्रंट ऑफ ऑल द मेकिंग दिस इज ऑन थिंग्स दॅट विल रिमाइंडेबल फॉरएवर. एकच आज्ञाभंगाच्या पापाचा दुष्ट परिणाम हा किती मोठा भयानक आहे. सिंगल द सीन ऑफ द डिसओबिडियन्स इवल इफर्ट इफेक्ट हाऊ बिग अँड इट इज टेरिबल. हे सर्व मानवाला कळून आले. इट ऑल कम डाऊन टू द ह्युमन. कष्ट करून पोटाची भूक भागविणे आणि लेकरा बाळांकरिता अधिक कष्ट करावे लागते. टू सॅटिस्फाय दिस हंगर्स ऑफ द बॉडी बाय टॉइल अँड द चिल्ड्रन इट टेक्स अ लॉट ऑफ हार्ड वर्क. आणि शेवट मानवाच्या हातात काहीही राहिले नाही. अँड इन द एंड देर इज नथिंग लेफ्ट
in human hands. पतन व नाश ह्या मानवाच्या देहाचा व आत्म्याचा अधिक होऊ लागला. Fallen and the distractions began to overwhelm the human body and spirit. अध्याय तिसरा वचन 19वे. Chapter 3 and verse 19. तू परतून जमिनीकडे जाशील तोपर्यंत तू आपल्या निधनाच्या घामाने भाकर खाशील. By the sweat of your face you shall eat bread. कारण तिच्यातून तू घेतलेला आहेस का कारण तू माती आहेस आणि परत मातीला जाऊन मिळशील. Until you return to the ground of out of it you were taken from dust from and the dust you shall return. हे दुसरी शिक्षा देहाला मरणाची देऊन ती मातीतून ती निर्माण केले. The second punishment is the death of the body by giving the soil from which you created. त्या मातीमध्ये तू पुन्हा माती होऊन परत मिळशील. In that soil you again will be return to the soil. बारकाईने विचार केल्यावर किती भयानक परिणाम भोगावे लागलेले हे कळून येते. Think careful when done or the terrible conclusion since it is understood. आणि हा परिणाम ज्यांना ज्यांना धुळीतून निर्माण केलेले होते. And this is the result those who were created from dust. त्यांना त्यांना शाप व मरण व क्षणभंगुर जीवन भोगावे लागत आहे. To them the curse and the death and the miracle life having to the sufferers. त्याचप्रमाणे ज्या आदमाच्या पहिल्या शिक्षेच्या बाबतीत बारकाने अभ्यास केल्यावर हे कळून येते की similar is closer to look at Adam's first punishments upon the careful study it is clear that आदमा करिता सक्त मजुरीची मरेपर्यंत शिक्षा दिलेली आहे. That is for Adam compulsion of labor is a sentence to death is given. या शापित भूमीतून तू अधिक कष्ट करून घाम पडेपर्यंत तू कष्ट करावे लागेल. From the cursed land you work harder until your sweat till fallen should work hard will have to. त्यानंतर तुला पोटाची भूक भागवण्याकरता ही भूमी काटे व काटेरी झाडाचे फळे खावा देईल. After that this land to satisfy your hunger the thorns and the thistles will eat the fruit of the tree. अर्थात तुला भाकर मिळेल. Of course we will get bread. या बाबतीत सांगायचे झाले तर मानवाला सक्त मजुरीची हे मरेपर्यंत दिलेले आहे. I have to say about this the but strict sentences to the man it is a given still death. कारण ह्या कष्ट दुःखे जीवनातील शेवट मरणाने होतो. And this hard work and suffering life ends with death. मोशन देखील या बाबतीत स्तोत्र 99 मध्ये स्पष्ट दाखवलेले आहे. Moses also makes this clear in the Psalm 19. तू मनुष्याला पुन्हा मातीत मिळवतोस आणि म्हणतोस की अहो माणसानो परत जा. Those turnest man to distractions and the sash return a children of man. तरी त्याचा दामडोल केवळ कष्टमय दुःखमय आहे कारण ते लवकर सरते आणि आम्ही निघून जातो. It is there the strength labor and sorrow for it is soon cut off and will fly away. स्तोत्र 90 तिसरे व 10वे वचन. Psalm 90 to 3 and 10. ही सक्त मजुरी शिक्षा त्या एदेन बागेत जरी देण्यात आली. This is the punishment of the hard labor all those even in the garden of Eden. परंतु ती शिक्षा त्या सर्वांना म्हणजे मानव प्राणी पक्षी सरपटणारे जीव. But that the punishment to all of the them I mean humans animals birds and reptiles. या सर्वांना एदेन बागेच्या बाहेर आकलून दिल्यानंतर. All of them the outside the garden of Eden after being expelled. ही शिक्षा भोगावी लागली. That punishment began to suffer. सध्याच्या काळामध्ये विषमता पाहायला मिळते. 90% लोकांना कष्ट करून त्यांची उपजीविका चालवावी लागते. Inequality is seen in the percentage time times 90% of people suffering by they have make a living. कष्ट केले नाही तर उपासमार होऊन मरावे लागते. If you don't work hard you will strive to the death. तर काही जण अन्य मार्गाने चोऱ्या और लुटालूट करून जे काही आपली उपजीविका चालवतात. Some is other ways by stealing and lotting run any livelihood. तर काही प्रकारे काही फार कठीण श्रम करून आपली उपजीविका चालवतात. इफ एनीथिंग बाय हार्ड वर्क रन युअर लाइव्हलीहूड. जे बाकी 10% लोक असे आहेत की त्यांच्या जो विपुल पैसा असल्याने त्यांना कोणतेही कष्ट घ्यावे लागत नाही. द अदर 10% पीपल आर लाईक सिन्स दे हॅव अ लॉट ऑफ मनी दे डोंट हॅव टू वर्क हार्ड. प्रत्येक सेवकाने प्रेषित पावलाचे आदर समोर ठेवून त्याप्रमाणे आपले जीवन जगावे. एव्हरी सर्वंट इज हॉनर्स ऑफ द अपोस्टल पॉल्स लाइक दॅट लाइव युअर लाइफ. मी आपला भार मंडळीवर टाकलेला नाही. आय डिड नॉट पुट माय बर्डन ऑन द चर्च. तर मी आपल्या हाताने कष्ट करून आपली उपजीविका चालवली. सो आय वर्क हार्ड विथ युअर हँड्स युअर लाइव्हलीहूड रन. पहिले थेसलनी दुसरा अध्याय 9वे वचन.
First Thessalonians chapter 2 and verses 9. या भूमीतून जे पीक मिळते त्या पिकाच्या द्वारे कायम स्वरूपी पोट भरून भरत राहणार नाही. The crop that come from this lands with that the crop the stomach is not permanently filled. पुन्हा पुन्हा भूक लागते. I feel hungry again and again. काय कष्ट करून ते आपली उपजीविका चालवशील. With hard work you will make a livelihood run. आणि ज्या मातीतून तू निर्माण केलेला आहे त्या मातीत परत जाऊन मिळशील. And the soil from which you created you will get back to that soil. आपण ह्या आधी पाहिले होते की हे ह्या मातीतून निर्माण केलेले होते. As you have seen before where of whatever was made of this soil. त्या सर्वांना परत मरणाच्या द्वारे परत मातीत माती होण्याची शिक्षा ही व आज्ञा केलेली आहे. By bringing them all back to death, punishments and the command to return to the soil. आणि पापामुळे ही भूमी व तिची माती ही देखील शापित झालेली आहे हे पाहस मिळते. And because of the sin as land and its soil also looks cursed. निर्माण केलेल्या सर्वांचे अमरत्व हे काढून टाकण्यात आले. The immortality of all this is created it was removed ani sarvana maran he shiksha deu mhanun denyat ali and all were the sentence to the death hi shiksha sarvancha pidhan pidya paryant bhognyas dileli ahe this punishment is the passed down from the generation to generation give the to suffer until the end arthat manvas ya bhutalavar sakta mazuri karun of course the humans being on this earth by working hard nantar deha madhe marnachi shiksha bhogun astitva samplele ahe then in the flesh sentence to the death exit is to end adhyay tisra vachan visave chapter 3rd and word 20 ani adam ane aplya bayko che nav hava ase thevle and called adam the name of the wife hava karan sarva jivit asleliyanchi ti ay hoti because she was the mother of all the living utpatti dusra adhyay 18 te 23 vachana madhe apan adam sangto ki hila sri ase mhanave in genesis chapter 2 verses 18 to 23 the first adam says she call her woman tar ya tisra adhyayatil til hava he nav to deto so in this the third chapter she calls him hava hava ya mul hebrew shabd ahe ani tyacha artha jivan vahak asa ahe hava is the original hebrew words and that means the carrying of life ya vachana madhe jo patni ha shabd vaparlela ahe the verse wife is used in the word tyacha mule hebrew shabd ha jo isha asa haat shabd vaparlela pahas milto its original hebrew verse isha used the same verse can be seen ti hava hi jivan vahak ai mhanun dakhavlele ahe si hava this as the life carrying mother is ha phar motha prashna upasthit hoto ki je kahi yave elohim ne nirman kelele hote this is a very big question presence what was created by the yahweh elohim आणि त्या सर्वांना त्याने आशीर्वाद दिला अँड टू ऑल ऑफ देम दिस डीड ही ब्लेस तो आशीर्वाद मानवाला प्राण्यांना पक्ष्यांना माशांना मिळाला काय डीड ह्युमन्स एनिमल्स बर्ड्स अँड फ्लॅश रिसीव दॅट ब्लेसिंग आणि त्याचे उत्तर वचनामध्ये शोधल्यावर नाही असे मिळते अँड द आन्सर फाउंड इन द वर्ड इज नो तर आशीर्वादाच्या ऐवजी त्यांना शाप हा मिळालेला हे पावस मिळते सो इनस्टेड ऑफ इज अ ब्लेसिंग एव्हरीवन गेट्स टू सी द कर्स आता ह्या सर्वांचे अमरत्व जीवन बंद होऊन क्षणिक व जगातील जीवन सुरू झाले नाउ द इमॉर्टल लाईफ ऑफ ऑल देम इज अ क्लोज अँड मेमोरिटी दिस वर्स लाईफ बिगन त्या एडेन बागेमध्ये आदम हा कामगार व रखवालदार म्हणून होता आदम वॉज अ लेबर ऑफ लेबर अँड अ कीपर इन द गार्डन ऑफ इडन तर ती स्त्री ही त्या कामाकरिता सहायक मदतगार अशी होती सो दॅट वुमन इज हेल्पर फॉर दॅट वर्क अँड द वर्क्स वेर लाईक दॅट ही बाब मान्य करावी लागेल की मानवाच्या वैवाहिक जीवनाची सुरुवात ही शापाने सुरू झाली दिस मॅचेस अग्रीड have to do that the beginning of the human marital life is started with the curse eden bagecha bahar aklun dilyanantar ya doghanche pati va patni yache nate suru zale outside the garden of eden exploded only after giving both of them husband and wife started their the relationship eden bagemadhe astana pati va patni he nate navte when they were in the garden of eden the husband and wife did not have a relationship tate doge kamgar ashe hote so these both worker well like that anan vanatun tyanna bahar hakulun dile deneyachi karvai hi pudil vachanamadhe zaleli hi pavas milte from anand wants to the drive them out action as can be seen in the
flowing waters. आदमाने दोन वेळा वेळेस नामकरण विधी केलेले हे पावस मिळतात. It is seen as Adam performed this naming ceremony twig. पहिला सर्व प्राणी पक्षी सरपटणारे प्राणी यांच्या नाम यांचे नामकरण हे एदेन बागेमध्ये आदमाने केले. First the naming of his animals and birds and reptiles this was done by Adam in the garden of the Eden. दुसरे मानवाचे पतन झाल्यावर एदेन बागेच्या बाहेर हकलून टाकल्याच्या वेळेस त्या सहायक स्त्रीचे नामकरण केले. Second when woman fallen Eden kicked out of garden at the time of throwing that the helpful woman's name in the ceremony performed. त्या स्त्रीला त्याने हव्वा हे नाव दिलेले पावस मिळते. He gets to see the woman he named Hava. सर्व पक्षी व प्राणी आणि मानव व इतर जे निर्माण केलेले होते. All the birds and all the animals and man this all was created. त्यांची बोली भाषा हिब्रू ही एकच असल्याची पाहास मिळते. They are speaking the language Hebrew same to the only one. परंतु त्या एदेन बागेतून बाहेर पडल्यानंतर प्रत्येकाच्या भाषा वेगवेगळ्या झालेल्या हे पाहास मिळतात. But after they come out of garden of Eden everyone's language become different. This can be seen. उदाहरणात प्राण्यांमधील प्रत्येक वेगवेगळ्या प्राण्यांची वेगवेगळी भाषा. From example each of the different animals in the animal has a different language. पक्ष्यांमधील प्रत्येक वेगवेगळ्या पक्ष्यांची वेगवेगळी भाषा. Among these birds each of is a different bird has a different language. मानवाची फक्त हिब्रू भाषा तशीच राहिलेली पाहास मिळते. Only the original human language is त्यास हिब्रू रिमेनिंग्स इन टेक्स्ट. त्याचप्रमाणे इशास हा शब्द परत आलेला आल्या कारणाने दोन अर्थी शब्द मध्ये पावस मिळतो. सिमिलर बिकॉज द वर्ड इशेशास मीनिंग्स यू हॅव सीन द बिगिनिंग. ह्या दोन अर्थ शब्दाचा आपण सुरुवातीस पाहिलेले आहे. रिगार्डिंग द टू मीनिंग्स यू हॅव सीन द बिगिनिंग. अध्याय तिसरा व वचन एकविसावे. चॅप्टर थर्ड अँड वर्क 21. आणि यावे एलोहिमने आदमासाठी व त्याच्या बायकोसाठी. अँड मेड यहोवा एलोहिम्स फॉर आदम अँड हिज वाईफ. कातड्याचे अंगारखे करून त्यांना लेविली. ट्युनिक्स ऑफ स्किन अँड क्लोथ्स देम. जेव्हा आदम व हवा यांना पापाची जाणीव झाली. व्हेन आदम अँड हवा रियलाइज देअर सिन. आणि आपण नग्न होत असे देखील त्यांना त्याची जाणीव झाली. अँड दे रियलाइज वी वेअर द नेकेड टू. म्हणून ती नग्नता झाकण्यासाठी त्यांनी अंजराच्या झाडाचे पानाचे वस्त्र करून आपली लाज राखली झाकली. सो टू द कव्हर हर द नेकेडनेस दे क्लोथ्स देमसेल्व्हज with the fig trees leaves and covered there the same. बागेच्या बाहेरील व जगातील वातावरणामध्ये ती झाडाचे पाने टिकणार नाही. Outside the garden of Eden in the atmosphere of the world these leaves will not last. म्हणून त्यांना बाहेर आकलून देण्याच्या आधी यावे एलोहिमने कातडी वस्त्र तयार करून ती आदमास व हवास घातली. सो बिफोर द kicking them out the Yahweh Elohim made leather the garments see or Adam and Hava. Ata abhyas karit asana ha prashna upasthit hoto ki now will starting the questions arise that konache va kontya prakarche katade he tanna denyat ale. Whose and what kind of skin was giving to them the skin in here the created a new one. एक ते कातडे त्याने नवीन निर्माण केलेले होते. नंबर वन दॅट स्किन ही हॅड क्रिएटेड अ न्यू वन. किंवा दोन कोणत्या तरी प्राण्याला मारून त्याचे कातडे ते होते. नंबर सेकंड बाय द किलिंग अन एनिमल इट बिकम इट्स द स्किन. या बाबतीचे उत्तर वचनामधून शोधणे जरुरीचे महत्वाचे आहे. द आन्सर टू दिस क्वेश्चन इज टू फाइंड आउट फ्रॉम द वर्ड्स नेसेसरी अँड इज इम्पॉर्टंट. या 21व्या वचनामध्ये फक्त कातड्याचा उल्लेख केलेला आहे. इन दिस 21st वर्ड्स ओनली स्किन इज मेन्शन्ड. ज्याप्रमाणे कारावास व सक्त मजुरी झालेल्या गुन्हेगारांना त्या जेलमध्ये ठेवण्याच्या वेळेस. सिमिलर इज द इम्प्रेसमेंट्स अँड हार्ड लेबर फॉर ऑबर्डर्स ऍट द टाइम ऑफ दिस हिज कॅप्चर. त्या गुन्हेगारांचे स्वतःचे कपडे काढून नंतर त्यांना त्या कारागृहातील वस्त्रे हे सक्तीने घालावे लागतात. टेक ऑफ द क्रिमिनल्स ओन क्लोथ्स लेदर ही वॉज गिविंग पर्सन्स क्लोथ्स देर हॅव टू फोर्स. त्याचप्रकारे आता हे दोघे एदेन बागेतील न्यायालयामध्ये देण्यात आलेली शिक्षा. इन दिस सेम वे नाव दिस बोथ सेंटेन्स इन द गार्डन ऑफ इडन. त्या भोगण्याकरिता त्यांना बाहेर हकलून म्हणजे तडीपार केल्यावर ती शिक्षा भोगावी लागली. टू सफर इज किकिंग देम आउट. आय मीन व्हेन डिपोर्टेशन डन सी शॉल शुड बी पनिशमेंट स्टार्टेड.
या दोघांबरोबर सर्व निर्माण केलेल्या एदेन बागेतून कायमचे तडीपार करण्यात केलेले पाहावस मिळते. विथ दिस बोथ ऑल क्रिएटर्स फ्रॉम द एडन इट कॅन बी सीन दॅट ही हॅज बीन डिफॉल्ट फॉर एव्हर. मानवाला सक्त मजुरी ही तडीपार केलेल्या जागेमध्ये करावी लागली. हुमन्स हॅड टू वर्क हार्ड इन इज डिपोर्टेड प्लेस. वचनामध्ये कातडाच्या बाबतीत तपशील माहिती दिलेली नाही. द वर्स डज नॉट गिव डिटेल्स अबाउट द स्किन. परंतु काही जणांचे ह्या बाबतीत वेगळी विधान केलेले आहेत. बट सम हॅव मेड डिफरंट स्टेटमेंट्स अबाउट इट. काही तज्ञ सांगतात की यहवे एलोहिमने एका प्राण्याला मारून. सम एक्सपर्ट सेज दॅट यहवे एलोहिम किल्ड एन वन एनिमल. त्याचे कातडे हे शरीर झाकण्यासाठी दिले. His skin was giving to cover his body. आणि त्या प्राण्यांचे रक्त सांडून हे प्रायश्चिताचे दर्शक आहे असे काही तज्ञांचे मत आहे. And the blood of the animals it is a sign of the atonements that is the opinion of the some experts. ज्याने शब्दाने अनेक काही निर्माण केले त्याला त्याच शब्दाच्या सामर्थ्याने कातडे हे निर्माण करता येणार नाही काय. Who created the many things by the words in him with the power of the same words can be created. शब्दाच्या सामर्थ्याने त्याने त्या हाडाला मांस चढविले आणि त्यास कातडे चढविले आणि त्यांना त्याने जिवंत देखील केले. विथ द पॉवर ऑफ द वर्स ही पुट फ्लॅश ऑन द बोन अँड स्किल्ड इट अँड मेड द अलाइव टू. हे हवाबाईच्या निर्मितीमध्ये व हेचकेल 37:14 वचनामध्ये पाहावयास मिळते. इन द क्रिएशन्स ऑफ द हवा अँड इट इज फाउंड इन हेचकेल चॅप्टर 37:1-14. त्याला सर्व काही शक्य आहे जरी वचनामध्ये कोणत्याही प्रकारे तपशील माहिती दिलेली नाही. एव्हरीथिंग इज पॉसिबल फॉर हिम इफ द वर्ड डज नॉट द डिटेल्स इन्फॉर्मेशन इन द एनी वे. त्याचप्रमाणे त्याला इतर कुठेही संदर्भ वचन दिलेले नाही. सिमिलरली रेफरन्सेस टू हिम एल्सवेअर वर्ड्स आर नॉट सीन. तर मानवाने तर्क करून कोणतेही चुकीचे विधान करू नये. सो ह्युमन शुड नॉट मेक एनी रॉंग स्टेटमेंट्स बाय रेसोनिंग. जरी एदेनमध्ये ह्यांनी पाप केले. ऑल्थोज दे सिनर्ड इन एदन. म्हणून एलोहिमने त्यांना सोडून देऊन त्याचे संबंध तोडलेले आहे असे पुढील वचनाच्या अभ्यासामध्ये पाहावयास मिळत नाही. सो एलोहिम्स लेफ्ट देम देअर द रिलेशनशिप इज ब्रोकन. दिस इज नॉट सीन इन द स्टडी ऑफ द नेक्स्ट वर्ड. यावे एलोहिमने व आदामाने आपसात आपले नातेसंबंध तोडलेले नसलेले पाहावयास मिळतात. इट इज क्लिअर दॅट द यहवे एलोहिम्स अँड आदाम डिड नॉट सेवर दिस द रिलेशनशिप. एदेनच्या बाहेर असलेल्या वेगवेगळ्या वातावरणामध्ये काही अपाय होऊ नये व शरीर झाकून राहावे. आय नो द डिफरन्स एन्व्हायरमेंट आउटसाइड ऑफ एडन. सम इंजुरन्स शुड नॉट हॅपन अँड कवर द बॉडी. म्हणून त्याने आदामाला व हवाबाईला कातडाचे अंगरखे घालण्यास दिले. सो ही टू आराम अँड हवास वुमन इन स्टार्टेड टू वेअर द लेदर्स ट्युनिक. अध्याय 23:22. चॅप्टर 3:22. मग यावे एलोहिम बोलला पहा चांगले वाईट धान्याविषयी मनुष्य आम्हापैकी एकासारखा झालेला आहे. अँड सेड यहवे एलोहिम बिहोल्ड्स द मॅन हॅज बिकम लाईक वन ऑफ अस नोईंग गुड. तर आता कदाचित तो आपला हात पुढे करेल. अँड यू विल नाउलेस द पुट आउट ऑफ द हँड. व जीवनाच्या झाडाचे ते फळ घेऊन खाईल आणि तो सर्व काळ जगेल. अँड टेक ऑल्सो ऑफ द ट्री ऑफ लाईफ अँड इट अँड live forever. एदन बागेतील असताना ह्या जीवनाच्या झाडाचे फळ खाऊ नको अशी त्यांना आज्ञा केलेली नव्हती. When Eden is in the garden, don't eat the fruit of the tree of life. They were not commanded to do so. तर फक्त चांगले व वाईट ज्या झाडाचे फळ ते खाऊ नये अशी आज्ञा दिलेली होती. So don't eat the fruit of this the tree, good and evil. So the order was given. परंतु मानवाने वाईटाची निवड करून आज्ञाभंगाचे पाप केलेले पाहावयास मिळते. But man by choosing evil, disobedience done can be sin. जीवनाच्या झाडाचे फळ खाण्याकरिता मनाई नव्हती. The fruit of the tree not the forbidden to eat. परंतु त्यांनी ते फळ खाल्ले नाही. But they did not eat the fruit. कारण त्याचे तेच फळ अमरत्वाचे होते. Because its fruit was immortal. आणि ते अमरत्वपणाचे जीवन ते जगत होते. And that was the life of the immortality. आता ते मरत्या झाल्याने अमरत्व प्राप्त होण्याकरिता ते फळ जरूर खातील. नाउ दॅट इज डाईंग टू अटेन इमॉरॅलिटी दे विल द डिफेंटिलिटी इट द फ्रूट.
या 22 वचनामध्ये अभ्यास बारकाईने करावा लागेल. दिस 22 वर्स नीडेड टू बी स्टडीज केअरफुली. म्हणजे त्यामधील अनेक रहस्य हे प्रकट होतील. दॅट इज अ मॅनी ऑफ इट्स अ सीक्रेट्स विल बी रिव्हील्ड. मग यावे एलोहिम बोलला पहा चांगले वाईट जाणण्याविषयी मनुष्य आम्हापैकी एका सारखा झालेला आहे. देन द यहवे एलोहिम सेड द बिहोल्ड द मॅन इज बिकम एज वन ऑफ अस टू नो गुड अँड इव्हल. तेथे यावे एलोहिम अनेक जणांबरोबर बोलत असल्याचे पाहावस मिळते. फेर यू कॅन सी द यहवे एलोहिम टॉकिंग टू मॅन ए पर्सन. आम्हापैकी हा शब्द अनेक वचने हा दाखवलेला आहे. अमंग अस दिस वर्स द प्लुरल इज द शोइंग दिस. आता ह्या एदेन बागेतील न्यायालयामध्ये फक्त चार जणांबाबत आपण पाहिलेले आहे ते गुन्हेगार असे आहेत. नाउ इन द गार्डन ऑफ एडन इन द कोर्ट वी हॅव सीन ओनली 4 पर्सन. एक आदम, दोन स्त्री, तीन साप व चार सैतान. दे आर द क्रिमिनल्स. फर्स्ट आदम, सेकंड वुमन, थर्ड सर्पेंट्स टू फोर अँड सैतान. परंतु ह्या 22 वचनामध्ये त्या ठिकाणी अनेक अदृश्य व पवित्र व्यक्ती असल्याचे पाहावस मिळते. बट इन द 22 वर्स देर आर मेनी Invisible and holy person in that place. आम्हा पैकी म्हणजे त्या निर्मितीच्या पहिल्या दिवसापासून तिथे उपस्थित होते. Among us means those who have been there since the first day of creation. याबाबत आपण उत्पत्ती पहिल्या अध्यायामध्ये अभ्यास केलेला होता. This is what we studies in the first chapters of Genesis. तेथे त्या काळामध्ये एक यहवे एलोहिम, उत्पत्ती पहिला अध्याय पहिलं वचन. There at the time first यहवे एलोहिम, Genesis chapter first and first. दुसरा पुत्र मसीहा, नीति सूत्र 8 अध्याय 3 वचन. नंबर सेकंड सन ऑफ द मसीहास, प्रोहबत चैप्टर 8 वर्स 30. तीन पवित्र आत्मा, उत्पत्ति पहला अध्याय दूसरा वचन. नंबर थर्ड द होली स्पिरिट, द जेनेसिस चैप्टर 1 एंड वर्स 2. चौथा अग्निच्या द्वारे निर्माण केलेले देवदूत. नंबर 4 एंजल्स क्रिएटेड बाय द फायर. पाच वायूच्या द्वारे निर्माण केलेले देवदूत. नंबर 5 एंजल्स क्रिएटर्स बाय द वाइन. योब 38 अध्याय 7 वचनामध्ये. जोब चॅप्टर 38 वर्स 7. पिता व पुत्र आणि पवित्र आत्मा ह्या तिघांच्या बरोबर असंख्य दोन्ही प्रकारचे निर्माण केलेले देवदूत हे पाहावस मिळतात. फादर अँड सन अँड होली स्पिरिट अलॉंग विथ दिस 3 देर आर न्यूमरस एंजल्स ऑफ बोथ काइंड्स. आणि ही सर्व आकाशावरील जे काय की आकाशांमधील प्रथम निर्माण केलेले अदृश्य निर्मिती आहे. अँड ऑल दिस about the heavens, in the heavens the first creation is the invisible creation. हे सर्वजण ह्या आधी प्रथम मानव निर्माण करण्याच्या आधी एकमेकांबरोबर चर्चा करीत असलेले वचनामध्ये पाहावस मिळते. All of these the boy before the first woman's creation they were seen in the word discussing with each other. उत्पत्ती पहिला अध्याय 26 व 27 मध्ये आपणास जे काही की आपल्या प्रतिरूपाचा मानवाला निर्माण करू. Genesis chapter 1 and verse 26 and 27 we will create man in our image. आता ह्या तिसरा अध्याय व वचन 22 वचनामध्ये मनुष्य आम्हापैकी एका सारखा झालेला आहे. Now in this third chapter and verse 22 was man has become like one as one of us. आकाशांमधील अदृश्य निर्मितीतील पवित्र जनांना यहवे पिता हे सांगत आहे. Oh, this is us, this father is saying to the holy person of the invisible creation in the heavens. या सर्वांना चांगले वाईट हे जाणण्याचे ज्ञान आहे. All of them had the knowledge to know good and evil. त्या चांगल्या वाईट ह्या फळामध्ये दोन प्रकारचे समज देणारे ज्ञान होते. In that the fruit of the good and evil there is a knowledge in two ways. पहिले चांगले समज देणारे ज्ञान. First the knowledge that gives a good understanding. व दुसरे वाईट समज देणारे ज्ञान. And second is knowledge that gives the evil understanding. परंतु आज्ञाभंगामधील देखील मानवाने वाईटाची निवड केलेली. But even in the disobedience humans being choose evil knowledge. आदमाला व हवेला चांगले व वाईट समजण्याचे ज्ञान प्राप्त झाले. Adam and Hawa received this knowledge of the good and evil. शैतानाचे ते गुलाम झाल्याने. Of the Satan's they became the cells. शैतान पुन्हा त्या एदेन बागेतील जीवनाच्या झाडाचे फळ त्यांना खावे म्हणून. शैतान अगेन इन दिस गार्डन ऑफ एडन द फ्रूट ऑफ द ट्री ऑफ लाइफ. त्यांना प्रोत्साहित करून त्या फळाच्या द्वारे पुन्हा त्यांना अमरत्व प्राप्त करून देईल. As they eat by the stimulant there the throws that fruit again he will give the immortality. या बाबतीचे पूर्व ज्ञान यहवे एलोहिमला होते. The यहवे एलोहिम and the proknowledge of this. म्हणून तो या 22 वचनामध्ये दाखवत आहे. So he is showing in the second 22 words
तर आता कदाचित तो आपला हात पुढे करेल. अँड नाऊ लेट्स सी फुट फोर्थ दिस हँड. व जीवनाच्या झाडाचे हे फळ घेऊन खाईल आणि सर्व काळ जगेल. अँड टेक ऑल्सो ऑफ द ट्री ऑफ इव्हल अँड ईट अँड लाईव्ह फॉर एव्हर. कदाचित मराठी भाषेतील हा शब्द अनिश्चितता दाखवत आहे. परहॅप्स दिस वर्स इज द मराठी लँग्वेज इज शोइंग द अनसर्टनिटी. परंतु त्याला हे निश्चित माहिती आहे की बट ही नोज फॉर द शुअर. ज्या सैतानाने एदेन बागेतील मधल्या झाडाचे चांगले वाईट वाईटाचे फळ खाण्यास प्रोत्साहित करून आज्ञाभंगाचे पाप करून घेतले. दॅट द सैतान्स द वन इन इज द मिडल ऑफ इज द गार्डन ऑफ एडन इन क्रॉरिंग टू इट द फ्रूट ऑफ गुड अँड इव्हल. दिस इज सीन ऑफ द डिसओबिडियन्स बाय डुईंग द टेकन. तो सैतान त्यांना ते जीवनाच्या झाडावरचे फळ खाण्यास पुन्हा प्रोत्साहित करेल. द सेम सैतान्स विल इनकरेज देम टू इट द फ्रूट ऑफ द ट्री ऑफ लाईफ. आणि पापी मानव हा अमरत्व प्राप्त करून घेईल. अँड सिनफुल मॅन विल अटेन्स इमोरॅलिटी. असे होऊ नये म्हणून यावे एलोहिमने या बाबतीत पुढील योजना तयार केलेली हे पुढील वचनामध्ये पावस मिळते. सो दॅट इट्स द डज नॉट हॅपन यावे एलोहिम्स मेड द नेक्स्ट प्लॅन इन द रिगार्ड दिस कॅन बी सीन इन द फ्लोइंग वर्सेस. मनुष्य त्या जीवनाच्या झाडाचे फळ खाऊ नये. Man will eat of the tree of life. आणि पुन्हा अमरत्व प्राप्त करून घेऊ नये. And again will attain immorality. याची जाणीव यावे एलोहिमला आहे. Elohim is knowing of this. या जीवनी झाडाच्या फळाचा उल्लेख प्रकटीकरण दुसरा अध्याय सातव्या वचनामध्ये आलेला आहे. This life of the fruit of the tree mentions the Revelation chapter 2 verse 7 is the in the verses. आता यावे एलोहिम पिता हे जीवनाचे फळ त्याचा पुत्र येशू मसीहाच्या द्वारे. Now Yahweh Elohim is the father the fruit of life through his son Yeshua Messiah. पापावर विजय मिळवणाऱ्यांना देण्यास तयार आहे. टू द कॉन्क्वरर्स ऑफ सिन रेडी टू गिव. पापामध्ये असलेल्या आदाम वाहवेने ते जीवनाच्या झाडावरील जीवनी फळ खाऊ नये, खाऊन अमरत्व होऊ नये. अँड आदाम अँड हवा इन द सिन दे शुड नॉट अटेन इमोरॅलिटी बाय इटिंग द फ्रूट ऑफ द लाईफ on the tree of life. Manun Yahweh Elohim pudil nyayalayachi prakriya purna karit ahe. So Yahweh Elohim the next court is completing the process. Adhyay 3 vachan 23 ave. Chapter 3 and verse 23. Manun Yahweh Elohim ne tela Eden bagetun bahar ghalvile. Therefore the saint is Yahweh Elohim out of the garden of Eden. Ja bhumitun tela ghetle hote tethe tela nenyat ale. To till this ground from the which he had been taken Sam. Eden bagetil matitun Adamala nirman kelele navte. Adam was not created out of the soil of the garden of Eden. Tar Eden bagecha baharil bhumitil matitun Adamala nirman kelele hote. From the soil outside the garden of Eden Adam was created. त्या एडेनच्या बाहेर काढणे म्हणजे कायद्याने तडी पार केलेले हे पावस मिळते. Getting out of the Eden's garden that is departed by law it can be seen. जे एडेनच्या बाहेर त्याला निर्माण केलेले होते. Which out of the Eden where is was created. त्या एडेनच्या बाहेर आदमाला व त्या स्त्रीला व सर्व पशु पक्षी. To Adam outside Eden and the woman and to all these birds. व गोरे ढोरे व प्राणी व सरपटणारे जीव. And to the cattle and the animals and to the reptile. या सर्वांना तडी पार केलेले हे पावस मिळते. Thanks to all of the deported it can be seen. हवा आदम यांच्या आज्ञाभंगाचे पापाचे परिणाम इतके भयंकर झालेले आहे. हवा अँड आदम दिस consequences of their the disobedience how horrible it has become. हे सत्य व मूळ वचनाचा अभ्यास सखोल केल्यावरच माहिती पडते. This is the study of truth and the original verse information comes only after depending. इतर दुसऱ्यांना देखील त्याचे वाईट परिणाम भोगावे लागले. To other to their bad consequences had to the suffer. सर्व सजीवांचा त्या एदेन बागेतून तडीपार करण्यात आले. All living things were banished from the garden of Eden. मराठी भाषेमध्ये भाषांतर पाहिले तर ते मूळ हिब्रू दस्तावेज नुसार शब्द दिसत नाही. If you look at the translation in Marathi it does not look like a verse according to the original Hebrew document. मराठी भाषेमध्ये मशागत करण्याकरिता एदेनच्या बाहेरील भूमीत नेऊन ठेवले. To cultivate the Marathi language near this land outside Eden kept.
हा शब्द मूळ हिब्रू मध्ये आलेला नाही. दिस वर्स डज नॉट कम फ्रॉम द ओरिजिनल हिब्रू. मशागत हा शब्द हिब्रू व इंग्रजी जेम्स किंग भाषांतरातील बायबल मध्ये आलेला नाही. कॉल्क्युलेशन्स दिस वर्ड्स इज द हिब्रू अँड इंग्लिश द जेम्स किंग लँग्वेज डज नॉट अफेअर इन द बायबल. त्याचप्रमाणे जेव्हा आदामाला एदेन बागेत आणले. सिमिलर इज वेन आदाम वॉज ब्रोट टू द गार्डन ऑफ एडन. तेथे देखील मराठी भाषांतरात झालेले मशागत हा शब्द वापरलेला आहे. दोज हूज ट्रान्सलेशन इन द मराठी द वर्ड्स calculations is the use. Utpatti 2nd adhyay 15th vachanamade Genesis chapter 2 and verses 15 in words. ya babat dekhil mool Hebrew nusar kay satya ahe he apan pahile hote. This is also true of the original Hebrew that was what you saw. म्हणून ते 23व्या वचन इतर मराठी मध्ये भाषांतर झालेल्या बायबल मधील वचनानुसार समान दिसणार नाही. सो दिस वर्सेस 23 वर्सेस ट्रान्सलेटेड इन द अदर मराठी अकॉर्डिंग टू द बायबल इट विल नॉट बी द सेम. ज्या एदेनच्या बाहेरील भूमीतील मातीतून आदमाला निर्माण केलेले होते. आदम वॉज क्रिएटेड आउट ऑफ द सॉइल of the land outside Eden. तेथे त्या सर्वांना एदेन बागेतून हद्दपार करून शिक्षा भोगण्याकरिता ठेवले. There they will all banished from the Eden's gardens kept from punishment. एदनातून बाहेर हद्दपार करण्याचे मूळ कारण होते. The original purpose of the deportations from Eden's was त्यांनी जीवनाची झाडाचे फळ तोडून खाऊ नये. They are the fruit of the tree of life, do not break and eat. आणि पापमय शरीरामध्ये अमरत्व मिळू नये. In that the sinful bodies immorality should not be obtained. कारण त्याच पापमय शरीराला मरणाची शिक्षा ही दिलेली होती. Because the same sinful body was the sentence to death. शिक्षा हे पूर्णपणे भोगण्याकरिता हद्दपार करणे जरुरीचे व महत्त्वाचे होते. To fully suffer this punishment deportations was the necessary and important. अध्याय 3 वचन 24 Chapter 3 and verse 24. याप्रमाणे त्याने मनुष्याला बाहेर घालविले. So he drew out the man. आणि जीवनाच्या झाडाकडे जाणाऱ्या मार्गाचे राखण करण्याकरिता एदेन बागेच्या पूर्व भागी. And he placed to the east at the garden of Eden. करूप व घरघर फिरणारे ज्वालारूपी तलवार ठेवली. करूप अँड ऑफ अ फ्लेम ऑफ सॉल्ट वेअरिंग टू ग्रॅड दे वे टू द थ्री लाईफ. जरी या वचनामध्ये फक्त मानवाचा उल्लेख केलेला आहे. ऑल दोज दिस वर्सेस ओनली मेन्शन्स मॅन. परंतु मनुष्याबरोबर असलेले सर्व सजीव प्राणी पक्षी गुरढोरे. बट विथ द मॅन ऑल लिव्हिंग द क्रिएचर्स बर्ड्स कॅटल्स. सरपटणारे प्राणी एदेन बागेमध्ये आणलेले होते. रेप्टाइल्स वेर द ब्रोथ इन द गार्डन ऑफ एडन. ते सर्व पुन्हा एदेन बागेच्या बाहेर हद्दपार करून टाकले. दे वेर ऑल एक्झिट्स आउट ऑफ द गार्डन ऑफ एडन अगेन. ही एक बाब लक्षात ठेवावी लागेल की वन थिंग्स टू कीप इन द माइंड इन इज दॅट आदमाला एदेन बागेच्या बाहेर असलेल्या भागामध्ये निर्माण केलेले होते. आदम वॉज क्रिएटेड इन द एरिया आउटसाइड द गार्डन ऑफ एडन. तर हवा बाईला एदेन बागेतील पवित्र जागेमध्ये निर्माण केलेले होते. सो हवा वॉज क्रिएटेड इन द होलीस्ट प्लेस इन द गार्डन ऑफ एडन. आणि तिने ती पवित्रता राखली नाही. अँड शी डिड नॉट द मॅन सेन्स दॅट इन होलीनेस. सध्या देखील अनेक व्यक्ती पवित्र जनांच्या पवित्र जीवन जगणाऱ्या आई वडिलांच्या घरी जन्म घेतात. इवन द टुडेज मॅन पीपल मेनी पीपल आर born in the home of the parents who will live a holy life. त्या पवित्र वातावरणामध्ये लहानाचे मोठे होतात. The little ones grow up in that the scared environment. पण पुढे त्या व्यक्ती हवा बाई सारखे. But letters on the that persons to be hurt unholy is like the hawa. अपवित्र वर्तन पवित्र जनापासून त्यांनी वेगळे केलेले जाते. They are separated from is the holiness. वेगळे झाल्यावर शेवट नाश होतो. When separated the end in the distractions. पवित्र एदेन बागेतून त्यांना बाहेर हद्दपार शिक्षा भोगण्याकरिता हकलून दिले. Holy from the garden of Eden deport the punish them to suffer to the express given. आणि मानवाने एदेन बागेमध्ये पुन्हा घुसखोरी करून and man in the garden of Eden by four clevy enter again. त्या जीवनाच्या झाडाचे फळ खाऊ नये. Don't eat the fruit of that tree of life. म्हणून त्याच्या रक्षणाकरता एक करूप देवदूत. So for his protections first करूप angel. दोन गरगर फिरणारे अग्नीचे ज्वाली रूपी तलवार ठेवली. Number second and keep the sword of the flames of the fire whirling. करूबाबाबत पवित्र शास्त्रामध्ये माहिती मिळते. About the cherub information in the holy scriptures great. एक हेजकेल पहिला अध्याय
4:28 व 10:9-22 व प्रगटीकरण 4:6-11 वचनामध्ये Ezekiel chapter 1 and verses 4-28 and chapter 10 and verses 9-22 Revelation chapter 4 and verses 6-11 words हे आकाशातील यावे एलोहिमच्या परम पवित्र मूळ सिंहासनाच्या जवळ करूप देवदूत हे आहेत This is Yahweh Elohim, the most holy in the heavens. There are the cherub near the original throne. तत्या परम पवित्र स्थानाचे प्रतिरूप हे पृथ्वीवरील त्याचे मंदिरातील. So this image of the most holy place, this is his temple on earth. परम पवित्र स्थानातील कोशावर आच्छादन करीत असलेले कृप हे आहे. In the most holy place on the ark there this is the covering nirgam 37:1-9 vachana madhe dakvilele ahe exodus chapter 37 verses 1-9 is showing in the verses karub ya devutas char pankha aslele pavas mita the angel karub four wings can be seen ani te param pavitra sthana madil dayasanacha javal te ubhe astat and in the most holy place near throne of mercy they stand sarvana bahir haklun takleyanantar eden bagecha rakshan karnyakarita After everyone was kicked out of the protect the garden of Eden Karub ha devdut Eden bagecha purvekadil dishes thevlela ahe Karub is and angel is the distractions of the garden of Eden is kept Eden bagat ata janya krita tela fakt purvak dishekadun janyacha marga ahe vachana madhe pahas milte To enter the garden of the Eden to him only from the east district directions there in the way to go ya bagecha nirmiti madhe pahas milte this can be seen in the verses हे उत्पत्ती दुसरा अध्याय 8-14 वचनामध्ये पाहावस मिळते दिस कॅन बी सीन इज द क्रिएचर्स गार्डन देयर इज फाउंड इन जेनेसिस चॅप्टर 2 verses 8-14 कॅन बी सीन द वर्सेस दोन त्याचप्रमाणे बागेचे रक्षण करण्याकरिता विशेष करून जे मध्यभागी दुसरे जीवनाचे झाड आहे नंबर सेकंड सिमिलर टू प्रोटेक्ट द गार्डन इपिसिकली इन इज द मिडल द सेकंड इन इज द ट्री ऑफ द लाइफ त्याचे रक्षण करण्याकरिता गरगर फिरणारे अग्नि ज्वालेचे तलवार ही ठेवलेली दाखवलेली आहे टू प्रोटेक्ट इट द स्वॉर्ड ऑफ द फ्लेम्स ऑफ द वायरिंग्स there is kept in the shon he prati he rupakacha dware yeshua masiyacha mukhatil shabdache mahan samartyache darshak ase ahe by this metaphor yeshua the messiah the words of mouth the views of the great power in the shon pragatikaran pahila adhyay 16 vachan va 19 adhyay 15 vachan revelation chapter 1 and verses 16 and chapter 19 verses 15 talwar he ek yuddhache shastra ase ahe The sword is weapons of war. Ani tyadware nash kela jato. And is disported by eight. Eden bagemade kontehi dishekadun aat ghusnyacha prayatna karel. From any directions in the garden of Eden will try to get inside. Tela nashta karnyakarita he gargar phirnare talwar agniche jwaleche talwar thevlele ahe. To destroy him the sword of the flame of fire warnings is kept eden bageche mut thikan kote hote te jagatil anek tajnyani shodhnyacha prayatna kela where was the garden of eden's original place many experts in the world try to find it ani vegalya prakarche tarka karun prithvivaril vegalya thikane te ahe ase te dakhvitat and by the difference resourcing it is different places on the world is showing pavitra shastra madhe pudhe dekhil kahi भागातील वचनामध्ये एदेन बागेचा उल्लेख आलेला आहे पावस मिळतो इन द होल स्क्रिप्चर्स फर्दर इन सम एरियास इन द वर्सेस इन द गार्डन ऑफ इडन इज मेन्शन इट कॅन बी सीन अनेकांचे मत आहे की ती एदेन बाग ह्या पृथ्वीवर ठेवलेली नाही ऑफ मॅनी बाय द ओपिनियन इज इट इज नॉट or places in the garden of Eden या एदेन बागे बाबतचा अभ्यास आपण दुसरा अध्याय 8-14 वचनामध्ये केलेला आहे द स्टडी ऑफ द गार्डन ऑफ एडन वी हॅव डन द सेकंड चॅप्टर इन वर्सेस 8-14 आकाशामध्ये यावे एलोहिमचे जे परम पवित्र स्थान जिथे त्याचे जे सिंहासन आहे ऑफ यहवे एलोहिम्स द मोस्ट होली प्लेस इन द हेवन्स वेअर इज थ्रोन इज त्या विभागाला देखील एडन बाग हा शब्द वापरलेला आहे ऑल्सो टू द दॅट sections to the worst garden of Eden is used hey Ezekiel 28:11-15 vachana madhe pahas milte this can be seen in the Ezekiel chapter 28 verses 11-15 tyas pramane prithvivaril Eden ji utpatti dusra adhyay 8-16 vachana madhe pahas milte similar to Eden of earth in the found in Genesis chapter 2 verses 8-16 can be seen ata ha prashna ahe ki Eden bag kothe ahe now the question is where is the garden of Eden yache uttar pavitra shastra vachana madhun pahana panar ahot we will in the answer in the holy scriptures pavitra shastra madhe
मध्ये एकूण 19 वेळे एदेन शब्दाचा संदर्भ आलेला पावस मिळतो. His total 19 references to the verse Eden is found in the Holy Scriptures. उत्पत्ती दुसरे राजे दुसरा इतिहास एशिया एचकेल Genesis chapter 2nd verse Kings 1st King to 2nd Corinthians and Esaias Ezekiel Elia Amos ani prakatikarna madhe aalela ahe Joel and Amos and the Revelations Eden bag hi ek rahasyame thikan ahe manun thevlele ahe The garden of Eden is kept as a mysterious place Prithvitil bhumicha bhubhage kontehi gupte sthal ahet in the land of the earth who are the secret place he pavitra shastratil vachanat sakol abhyas kelyavaras it is after careful study of the holy scriptures tyamadil satya gyan he prakat hoil the true knowledge in them will be revealed ek adolok sheol ha mool hebrew shabd ahe our first hell sheol is original hebrew name don athang doh abdon ha mool hebrew shabd ahe number second is bottomless pit and abaddon is original hebrew name din elohim chi bag eden ha mool hebrew shabd ahe number 3 the garden of elohim's eden is original hebrew name he din mahatvache bhag ahe these are the three important parts kai tadnyache mat ahe ki ti hi eden bag var akashamade nenyat alele ahe some expert is opinion in the garden of eden in the heaven above has been taken parantu ya rahasya vachanache shikshan na konala na dilyane what is teaching of this mysterious words in no one gives it या विषया बाबतीत सर्वजण अज्ञानामध्ये आहे ऑन दिस सब्जेक्ट एवरीवन इज इग्नोरन्स सुखलोक हा जो शब्द तो नवीन करामध्ये दोन वेळेस आलेला दिसतो पॅराडाइज दिस इज वर्ड्स ही इज इन द न्यू टेस्टामेंट सीन परंतु लोक 23वा अध्याय 43 वचन व दुसरे करिंत 12वा अध्याय 3रा वचनामध्ये व 4थ्या मध्ये हे दोन्ही वचन व भिन्न भिन्न विभाग आहेत इन लुक चॅप्टर 23 वर्सेस 43 अँड सेकंड Corinthians chapter 12 verse 3 and 4 both these words are the section is difference and different ekach hebrew greek ekach shabd greek bhashantar karnaryane vaparlela asyane dogha madil jo motha mool farak ahe to disun yet nahi a single word used by the greek translators is a big difference between the two does not the affair manun sarvanchas gair samaj zalele ahe so everyone is the misunderstanding is done ek luk 23 adhyay 40 va 44 vachana madhe to chor yeshuala sangto number 1 is luke chapter 23 verses 40 to 43 and thief is the words yeshua says to aple raj adhikarani neshil he vakya vaparlele ahe remember me when those come in this the kingdom this sentence is used arthat yeshua ha tya chora sarvakalik jivanache abhivachan det ahe of course yeshua is the thief's promise of the everlasting life is the giving don paul prishit paul dusre karinth 12 adhyay 2 te 3 vachanamade var akashatil हे सर्व वर्णन करतो नंबर सेकंड पॉल सेकंड कोरिंथियन चैप्टर 12 वर्सेस 3 एंड 4 इन हेवन्स अबाउट इट डिस्क्राइब्स इट ऑल एडन बाग व सुखलोक हे दोन्ही भिन्न भिन्न जागा आहे द गार्डन ऑफ एडन एंड द पॅराडाइज आर द डिफरेंस एंड डिफरेंट प्लेसेस ही सर्व गडबड ग्रीक भाषांतर करणाऱ्याने करून ठेवलेले हे पावस मिळते ऑल दिस मिस बाय द ग्रीक ट्रान्सलेटर्स इट कॅन बी सीन नवीन करार जो मूळ हिब्रू व आरामिक भाषेत आहे The New Testament speech in the original Hebrew and Aramaic languages. व त्यामधील मूळ हिब्रू शब्द ग्रीक भाषांतर करणाऱ्यांनी पूर्णपणे काढून And in the original Hebrew words Greek translators completely removed. त्याचे ग्रीक व विधर्म्यातील जे नाव आहे ती टाकलेली आहे. This Greek of is a different religion whatever the name see is cast. म्हणून आम्ही अनेक वेळा सांगत आलेलो आहोत की so we have been saying many times greek bhashantar karnaryane mool hebrew aslele pavitra shastratil pratyek shabdachi greek translations of the original hebrew of every words in the holy scriptures adda badal kelyane mool hebrew shabdache avshesh nashta karun takle by changes and destroys the remnants of his original hebrew words yogya shabd na vaparlyane achuk va shabd va arth gheta yet nahi by not using this there's a verse accurate verse and the meanings cannot be taken manvane te jivnache phal todun khau nay woman should not eat the fruit of life manun manva barobar tya sarvanna hadd par karnyat ale so with the women all of them were expelled ani tya bagya madil karup devdut va gargar phirnare agni chi talva thevnyat ali and in the garden and the cherub angels and sword of the flame of
fire wearing was kept. हे त्या एडेन बागेचे रक्षण करीत आहेत. He is protecting of the garden of Eden. अध्याय चौथा वचन पहिले. Chapter 4 and verses first. नंतर आदमाने आपल्या बायको हवा हिला जाणले मग ती गरोदर राहिली. And Adam knows Hawa his wife and she conceived. आणि तिला काइन झाला आणि ती म्हणाली मला यहवे पासून पुरुष प्राप्त झालेला आहे. And born Cain and said I have acquired a man from Yahweh. निर्मितीतील सहाव्या दिवशी उत्पत्ती पहिला अध्याय 28 वचनामध्ये दिलेल्या सर्व आशीर्वादांना मनुष्य मुकला. On the sixth days of creation man has giving up all the blessings given in Genesis chapter 1 verse 28. अज्ञानभंगाच्या पापामुळे मानवाचे सर्व अधिकार व आशीर्वाद हे यावे एलोमने काढून घेतले. Because of the sin of the disobedience all humans rights and blessings were taken away by the Yahweh Elohim. हद्दपार व शिक्षा भोगण्याकरिता एदेनच्या बाहेर ते सर्व. Oh, for disputations and the punishments outside the garden of Eden always. म्हणजे मानव सर्व पक्षी सर्व जनावरे व गुरढोरे आणि सरपटणारे प्राणी राहू लागले. I mean humans, all birds, all animals and cattle and reptiles began to live. या प्रथम बाहेरील जीवनामध्ये फक्त दोनच ऋतू होते. This first outdoors life and only two season. एक हिवाळा व दोन उन्हाळा हेच होते. First winter and second summer. त्या काळामध्ये पाऊस हा ऋतू नव्हता. It was not the rainy season at this time. हे आपण उत्पत्तीचा पहिला अध्यायामध्ये अभ्यास केलेला होता. This we find in the first chapter of Genesis chapter studying. आदम हा त्याची पहिली शिक्षा भोगू लागला. आदम सफर्ड हिज फर्स्ट पनिशमेंट. म्हणजे निदाळाच्या घामाने भूमीतील पीक पिकवण्याकरिता कष्ट करू लागला. आय मीन बाय द स्वीट ऑफ द वर्ड द क्रॉप इन द ग्राउंड टू रिपन बिगन टू वर्क हार्ड मे बी टू द क्रॉप क्रॉप. यदा कदाचित पीक पिकण्यापर्यंत त्यांना त्या काटेरी झाडांची फळे ही खावी लागलेली असेल. टू देम द फ्रूट ऑफ द थ्रोन ट्रीज इज मस्ट हॅव बीन Eaten. गुन्हेगार आहे म्हणून एदेन बागेच्या बागेतून हद्दपार करण्यात आले. As criminals from the garden of Eden, disputations done. हे दोघे सक्त मजुरीची शिक्षा भोगण्याकरिता. This too is a punishment with hard labor. शापित भागामध्ये त्या काळातील कारागृहामध्ये ती शिक्षा भोगीत असताना. In the adverse parts of that time in persons while he was serving his sentence. त्यांचे दैहिक व सांसारिक व नाशवंत जीवनाची सुरुवात झाली. Their physical and worldly and prosperous life began. परंतु जे पवित्रतेच्या सानिध्यामध्ये ज्या गोष्टी देऊ केलेल्या होत्या त्या सर्व बंद करण्यात आल्या. But the things that were the opened in the presence of the holiness they were all shut down. दानात कष्ट व त्रास नव्हता. आनंदमय जीवनामध्ये सर्व मोफत. For example, suffer as there was not the trouble in the happy life all for free. व कष्ट न करता जे काही अन्न फळे व इतर ते मिळत होते. And without the suffering outward food fruit and other things they were getting. सर्व प्रकारची विपुलता अशी होती. In every ways the abundance was like that. लहान व मोठे आणि आवडवे प्राणी कोणीही एकमेकांना उपद्रव करीत नव्हते. Small and large and hugs animals no one was the bothering each other. सर्वजण एकत्र मिळून राहत होते. Everyone was living together. परंतु जेव्हा त्या सर्वांना एदेन बागेच्या बाहेर हकलून टाकले. But when they were all cast out of the garden of Eden. तेव्हा तेथे कष्ट दुःख मरण क्रूरपणा एकमेकांना गुरगुरणे आणि रक्तपात करणे. Then there is a sufferings and sorrow and death and cruelty and grower and bloodshed. आणि लहान व कमजोर जनावराला मोठे जनावर अन्न म्हणून एकमेकांना खाऊ लागले. And small and feeble animals large animals as food began to eat each other. मानवावर जे प्राणी व पक्षी व जीव जंतू बाहेर आले ते सर्व हिंसक करू लागले. The beasts with the humans and the birds will the grams come out they all began to doing the violence. त्या सर्वांनी भ्रष्टतेचा मार्ग स्वीकारला आणि सर्व अधिक प्रमाणात भ्रष्ट झाले. All of that the way of the corruption by the accepting most of all the become the corrupt. या बाबतीत उत्पत्ती 6 अध्याय 12 वचनामध्ये स्पष्ट दाखवलेले आहे. In the regard Genesis chapter 6 verse 12 in the word is clearly shown. आध्यात्मिकतेमधून जर पतन झाले तर दैहिक नाश हा नेमून ठेवलेला आहे. In the spiritual if the fall to so physically destructions is appointments त्याचप्रमाणे आता हवा बाईला पहिली शिक्षा झालेली दिसते. सिमिलर नाउ हवा सुमन द फर्स्ट पनिशमेंट सीम टू हॅव कम. आदमाने हवा बाईला जाणले व हवा बाईला पहिली शिक्षा भोगली त्यामधून पहिला मुलगा झाला. आदम नो
Adam knows Hawa, and Hawa suffered the first punishment out of this. The she had her first child. आणि त्याने त्याचे नाव काइन असे ठेवले. And his name Cain seems have been kept. आता पती व पत्नी ह्या नात्यामध्ये हे ते एडेन बागेच्या बाहेर राहू लागले. Now husband and wife in the relationship they live outside of garden of Eden. आणि त्यांना पहिला मुलगा झाला. हवा बाई सांगत आहे की and they had the first child. Hawa says that मला यावे पासून पुरुष प्राप्त झाला आहे. I have received a man since there from Yahweh. काइन ह्या हिब्रू शब्दाचा अर्थ लोहार किंवा भाला असा पास मिळतो. The Hebrew word is Cain means the blacksmith of or spare in the look like that. हा मुलगा ह्या शब्दाच्या ऐवजी पुरुष हा शब्दाचा प्रयोग केलेला पाहास मिळतो. Instead of the word boy with the word man experimental can be seen. पुरुष ह्या शब्दामुळे मूळ हिब्रू शब्द ईशा हा दाखवलेला आहे. The original Hebrew was the for man ish. This is shown. ईश किंवा अनोश हा हिब्रू शब्द इतर पुरुषाला व स्वतःच्या पतीला हा देखील वापरलेला दिसतो. ईश और एनोस इज द हिब्रू वर्ड्स टू अनदर मॅन अँड हर ओन हस्बंड इज अपीयर टू यूज. यावे एलोमने जी तिला शिक्षा दिलेली होती त्या ती दोघे भोगणे जरुरीचे होते. यावे एलोम्स बी सीज पनिशमेंट इट वॉज नेसेसरी फॉर बोथ ऑफ देम सफर. या शिक्षेच्या द्वारे तिला माहिती पडले की जन्मलेल्या मुलाला जन्म देणे हे किती त्रासदायक आहे. बाय दिस पनिशमेंट सी वी विल नो दॅट द गिविंग ब्रीथ टू द चाइल्ड हाउ अनोईंग इट इज. आणि त्या त्रासातून तिला यहवे एलोहिमने दिलेले शिक्षेची जाणीव झाल्यामुळे and out of the troubles as the realized punishments Yahweh Elohim had given her. ती म्हणत आहे की मला यहवे पासून पुरुष प्राप्त झालाय. शी सेइंग्स आई रिसीव मॅन फ्रॉम द यहवे. यहवे एडेन बागेमध्ये सर्व जनावर पक्षी गुरेढोरे in the garden of Eden all the animals birds cattle. वो मानव यांना संतती प्राप्ती करण्याची योजना नव्हती. and humans to have the children to the protected there were no plans. हे आपण मागील अभ्यासामध्ये अनेक वेळेस पाहिले. this we have seen many times in previous studies. यावे पासून पुरुष प्राप्त झाला म्हणजे यावेने जी शिक्षा दिली. यावे फ्रॉम दिस मॅन इज रिसीव्ड आई मीन दिस पनिशमेंट दैट यहोवा गिव. त्याद्वारे तिला तो पुरुष म्हणजे तो मुलगा झाला. सिक्स हेव्स ब्रीथ टू हिम द फर्स्ट मॅन आय मीन अ सन. अध्याय चौथा वचन दुसरे. चॅप्टर फोर्थ अँड वर्स सेकंड. आणि पुन्हा गरोदर राहिली तिला त्याचा भाऊ हबेल झाला आणि हबेल मेंढर पाळणारा होता. अँड सी अगेन द ब्रॉन्ज दे टाइम इट द ब्रदर हबेल अँड वॉज हबेल टू कीपर ऑफ सेफ. पण काइन हा जमिनीची मशागत करणारा झाला. बट काइन वॉज tillers of the ground. या सर्वचनामध्ये फार महत्त्वाच्या फार थोडक्यामध्ये सर्वांची माहिती दिलेले हे पावस मिळते. all of these verses contains very briefly information it can be seen. या दोन मुलांमध्ये किती वर्षाचे अंतर होते हे देखील दाखवलेले नाही. how many years difference was these two children it is not shown. या दुसऱ्या मुलाचे नाव हबेल हे ठेवलेले आहे. the names of the second child Hubel is kept. परंतु हे नाव कोणी दिलेले याची माहिती दिलेली नाही. but who gave this name it is no information. आदामाने किंवा हवाबाईने अथवा यावे एलोहिमने ह्या बाबतीत माहिती नाही. आदाम or Hawa womans or Yahweh Elohim's no information about this. हबेल ह्या हिब्रू शब्द हिब्रू नावाचा अर्थाच्या बाबतीत अनिश्चितता असलेले पावस मिळते. रिगार्डिंग द हिब्रू मीनिंग्स ऑफ हबेल देर इज अनसर्टनिटी. परंतु श्वास व अल्पस आयुष्याचे ते दर्शक आहे. बट ब्रीथ अँड इट इज अ शोईंग ऑफ शॉर्ट लाईफ. हे दोन्ही मुले मोठी झालेली असून त्यांचे व्यवसायाच्या बाबतीत पुढील माहिती दिलेली आहे. बोथ चिल्ड्रन हॅव ग्रो अप अँड इन्फॉर्मेशन अबाउट देअर बिझनेस इज गिव्हन. हबेल हा मेंढर सांभाळणारा झाला. हबेल इज कीपर टू सीप. तर काइन हा जमिनीची मशागत करणारा झाला. सो कैन टिलर ऑफ द ग्राउंड. मेंढर सांभाळणारा हा शब्द मूळ हिब्रू भाषेमध्ये आरा स्टोन हा हे नाव पाहायला मिळते. सिप कीफर इन द ओरिजिनल हिब्रू वर्ड्स नेम द रहा स्टोन कॅन बी सीन. तर जमिनीची मशागत करणारा ह्या मूळ हिब्रू शब्द भाषेतील अबाद अदामह हे नाव पाहास मिळते. द लँड द कॅल्क्युलेटर्स दॅट वर्ड्स इज फाउंड इन द ओरिजिनल हिब्रू लँग्वेज अबाद अबादमस कॅन बी सीन. वास्तविक त्या काळामध्ये हे दोन्ही व्यवसाय असलेले पावस मिळतात. इन फॅक्ट दीज टू बिझनेसेस कॅन बी सीन ऍट दॅट टाइम. या संपूर्ण जगावर पृथ्वीवर ते चौघे जण असलेले पावस मिळतात. ऑल ओव्हर द अर्थ दीज फोर पीपल कॅन बी सीन. त्यांचे नेहमीचे जीवनक्रम कसे जगत होते या बाबतीत तपशील माहिती दिली नाही. एस युजुअल लाईफ सायकल हाऊ ऑट
How was it living? No details are available. त्यांनी झोपडी बांधलेली किंवा डोंगराच्या गुहेमध्ये राहत होते याची देखील माहिती नाही. They built huts or live in the caves in the mountain. This too is not in information. अंगावरील कपड्याच्या बाबतीत ही माहिती श्रोत्याला दिलेली आहे की About the clothes of body if the information was given in the beginning. यावे एलोहिमने त्यास कातड्याचे कपडे कापड अंगावर दिले. यावे एलोहिम्स इट्स मेड ऑफ लेदर्स गिवन द क्लोथ. मेंढरे सांभाळणे किंवा जमिनीची मशागत करणे. सिप अँड कीपर अँड द कॅल्क्युलेटिंग्स द ग्लँड. हे सर्व आपण आपली उपजीविका चालविण्याकरिता सुरू केलेले आहेत पास मिळते. ऑल दिस दे डिड युअर लाईव्हहूड to drive to the start it can be seen. मेंढपाळ हा शब्द मूळ वचनामध्ये फक्त दोन जणांना वापरलेला आहे. The word shepherd is used in the original text to the refer to only two person. एक जुन्या करारामध्ये यावे एलोहिम हा शब्द तो शब्द स्तोत्र 23 पहिल्या वचनामध्ये दाखवलेला आहे. In the old testament Yahweh Elohim shown that the word is Psalm 23:1. तर येशुआ मसीहा म्हणजे यावे एलोहिमचा मुलाला हा शब्द योहान 10:11 वचनामध्ये पाहायला मिळतो. दिस वर्स इज फाउंड इन द जोब चॅप्टर 10:11 कॅन बी सीन. आणि येशू मसीहाला मुख्य मेंढपाळ हा हिब्री 13:10 वचनामध्ये दाखवलेला आहे. अँड टू येशू मसीहा द शिप शेपर्स इन द हिब्रू चॅप्टर 13:10 एज शोन इन द वर्सेस. तर प्रेषित पेत्र सांगतो की तो प्रमुख मेंढपाळ प्रगट होईल. पहिले पेत्र 5:4 वचनामध्ये पाहायला मिळते. द अपोस्टल पीटर सेज ही विल रिवील दिस द चीफ शेपर्स इन द फर्स्ट पीटर चॅप्टर 5:4 व्हाट कॅन बी सीन. दोन दुसरा मेंढपाळ सैतान हा मृत्यू लोकांचा मेंढपाळ आहे हा शब्द वापरलेला आहे. नंबर सेकंड द सेकंड शेपर सैतान यूजेस दिस वर्ड शेपर्स ऑफ द डेड. हे आपणास स्तोत्र संहिता 49:14 वचनामध्ये पाहास मिळते. ओ दिस इज टू यू सम 49:14 कॅन बी सीन इन द वर्सेस. जे येशू मसीहाचे आहे ते सर्व लोक त्याने त्याचे मेंढरे हा शब्द वापरलेला आहे. दॅट विच बिलॉंग्स ऑन येशू मसीह टू ऑल दिस पीपल ही हॅज यूज हिज सीप. आणि सैतानाचे जे लोक आहेत त्यांना त्याने लांडगे हा शब्द वापरलेला आहे. अँड द पीपल ऑफ सैतान ऑल्स टू दिस दिस इज वर्स इज यूज. मूळ वचनाच्या सत्यतेनुसार मानवाला मेंढपाळ हा शब्द म्हणता येणार नाही. अकॉर्डिंग टू द ट्रूथ ऑफ ओरिजिनल वर्ड्स इन द वर्ड शेपर्ड टू मॅन कॅनॉट बी सेड. या उदाहरणामधून आपणास सहजपणे समजेल. यू कॅन इझिली अंडरस्टँड फ्रॉम दिस एक्झाम्पल. शाळेतील वर्गातील शिक्षक व त्या शाळेतील विद्यार्थी. द टीचर इन द स्कूल क्लास अँड स्टुडंट्स इन द क्लास. आणि त्या वर्गातील एक मॉनिटर हा आहे. अँड द वन मॉनिटर इन दिस क्लास. आणि शिक्षक उपस्थित नसल्यावर तो वर्गातील मॉनिटर हा तो वर्ग चालू. And when his teacher is not present, the monitor is class is the run to class. या प्रकारे आपण म्हणत नाही की मॉनिटर हा एक शिक्षक आहे. Oh, that way you are not saying that the monitor this is the teacher. त्याचप्रकारे मेंढपाळ व मेंढरे ह्यामध्ये फरक आहे. सिमिलरली देर इज द डिफरन्स बिटवीन द शेपर्स अँड शीप. मानवामध्ये जरी मेंढपाळ मेंढराचे पालन करण्याकरिता काही मानवातील सेवकांची नेमणूक केली गेली आहे. फ्रॉम ह्युमन्स इव्हन इज द शीप टू कीप सम ह्युमन सर्वंट्स हॅव बीन अपॉइंटेड. तरी त्या मॉनिटर समान असे आहे. इट इज सिमिलर टू द मॉनिटर. जसं मॉनिटर विद्यार्थी हा शिक्षक होऊ शकत नाही. As a monitor students cannot be teacher. तसेच मेंढरे सांभाळणारा मनुष्य सेवक हा मेंढपाळ होऊ शकत नाही. So the human servants who takes care of sheep in cannot be shepherd. शेवटी ह्या सर्व मानवातील सेवकांना देखील मेंढरे ह्या मध्येच त्यांची गणना होते. Finally even of the all the human servants they are counted among the sheep. म्हणून हबीला बाबतीत मेंढरे सांभाळणारा हा मूळ हिब्रू शब्दामध्ये वापरलेला आहे. So about the Habel the keeper of sheep. This verse is used in the original Hebrew language. अध्याय चौथा व वचन तिसरे. Chapter 4:3. आणि काळाचा ओघात हे घडले ते जे जमिनीचे फळ आले ते कायनाने यावे अदोनायला अर्पण आणले. And it came to pass in the course of time that both Cain of the fruit of the ground of offering Yahweh Adonai. काळाच्या ओघात ह्या शब्दाचा अर्थ हंगामाच्या वेळेस पीक पिकल्यानंतर. Courses of time this verse means at harvest time after his crop is reaped. कायनाने त्या भूमीतील फळाचे अर्पण यहावे एलोहिम अदोनायला केलेले आहे हे दाखवलेले आहे. काइन ऑफर दिस फ्रूट ऑफ द लँड यहावे इज डन दिस इज शोन. ही एक बाब लक्षात येते की आदम हा आध्यात्मिक वृत्तीचा होता. जस्ट वन थिंग्स रिमेंबर
remembers that Adam was spiritually temperament. म्हणून आदामाने त्याच्या मुलांना त्या यहवे एलोहिम निर्माणकर्त्याच्या बाबतीत व्यवस्थित माहिती दिलेली आहे. So Adam gave his children that Yahweh Elohim's about the creator or organizes this information in gives. हे त्यांच्या अर्पणाच्या माध्यमातून स्पष्ट दिसून येते. Oh, this is evidence draws is offering to sees. आजच्या काळातील आई व वडील हे स्वतः आध्यात्मिकतेमध्ये चालत नाही. Today's mother and father in their own in the spirituality do not walk. आणि त्यांनी त्यांच्या लेकरांना देखील त्या निर्माणकर्त्याच्या बाबतीत and to his children's conquering this the creator does कोणत्या हे प्रकारच्या वचनाचे ज्ञान शिकवल नाही हे स्पष्ट दिसून येते. Not teach knowledge and kind of words this is clear appears परंतु अर्पणाची प्रथा कशी व कोणत्या प्रकारे सुरू झाली हे वचनामध्ये स्पष्ट उल्लेख दिसून येत नाही. But the practice of the offering have to the in what ways does this is clear from the verse mentioned does not appear. ही एक बाब लक्षात येते की जे मानवाचे व त्या निर्माणकर्त्याचे संबंध तुटलेले होते. Oh, this matter in the notice of woman and so of the creator the relationship that was broken. ते आदामाने परत या अर्पणाच्या द्वारे it was Adam's return with his offering पुन्हा संबंध जोडण्याचा हा मार्ग निवडलेला हे दिसून येते. This way of the connecting is chosen it looks like that जमिनीतून कोणते पीक हे कायनाने घेतले होते या बाबतीत तपशील माहिती दिसत नाही. What crop did Cain take from the land of the details about the information not visible परंतु अर्पण करायचे होते म्हणून त्याने ते अर्पण केलेले हे दिसून येते. But this offering to the maid so the offering is made this appear comes तर काय काय तर काइन ना बाबत नवीन करार सांगतो. As for the Cain the new testament says काइन हा त्या दुष्टाचा होता व त्याने आपला बंधूचा वध केला. Cain was that is the wicked one and the killed his brother पहिले योहान 3:12 व यहूदाचे पत्र 11 वचनामध्ये देखील काइनाचे दुष्ट मार्ग म्हणून दाखवलेले आहे. 1 John 3:12 the letter of the Judas as also found in the verse 11 scan shown as evil way अध्याय 14 वचन 4 chapter 4:4 आणि हवेल याने ही आपल्या कल्पातील प्रथम जन्मलेल्यातून आणि त्यातले पुष्ट अर्पण आणले. And Habel's boat also he of firstborn of his flock and their fat आणि यावे एलोहिम ने हबेलाला व त्याच्या अर्पणाला मान्य केले. And look as probably Yahweh Adonai upon Habel and his offering प्रथम जन्मलेला आणि पुष्ट असे कोकऱ्याचे अर्पण हबेलाने केले. First born and the fat such as lamb offering Habel खरे अंतकरणाने व आदरयुक्त असे अर्पण आहे. References to lamb since heart with reference कोकरू अर्पणाचा संदर्भ हा येशुआ मसीहाच्या बाबतचे ते दर्शक दाखवलेले आहे. Which Habel's offering Yahweh Elohim loved this offering and accepted it जे हबेलाने अर्पण केलेले आणि ते अर्पण यावे एलोहिमला आवडले व त्याने ते स्वीकार केलेला आहे. विच इज सिन्स हार्ट विल इज रिस्पेक्ट सच ऑफरिंग प्रथम जन्मलेला हा शब्द येशुआ मसीहाच्या पुनरुत्थानाच्या बाबत जातो. फर्स्ट बॉर्न इज दिस वर्स रेफर द रेफर टू द रेजुरेक्शन ऑफ द येशुआ मसीहास गोज मानवाकडून यावे एलोहिमला सर्वात पहिले कोकऱ्याचे रक्त सांडून अर्पण केलेले आहे. फ्रॉम ह्यूमन टू यावे एलोहिम फर्स्ट ऑफ ऑल द Proving lamb's blood is offered. आणि हबेलला व त्याच्या अर्पणाला यावे एलोहिमने मान्य केले. आणि यावे एलोहिम accepted Habel and his offering. अर्थात भविष्य काळामधील अर्पणामध्ये रक्त सांडून पापाची क्षमा करून घेणे. Of course in his futures by the proving blood in the offering forgiveness of sin. हे तत्व जुन्या करारामध्ये सुरू झालेले आहे हे पावास मिळते. This principle in the old testament has started he can be seen. त्याचप्रमाणे इब्री 9:22 रक्त सांडल्याशिवाय पापांची क्षमा होत नाही. Similar is according the Hebrew chapter 9:22 without blood seeds sins are not forgiveness. हबेल हा आदामाप्रमाणे आध्यात्मिक प्रतिरूप समान असलेला पावास मिळतो. Habel is like Adam's spiritual image seen to be. तर काइन हा हवा बाईचे दैहिक प्रतिरूप समान असे पाहास मिळते. सो कॅन हिज हवास वुमन लाइक द फिजिकल इमेज सीम टू बी नवीन करामध्ये हबेला बाबत चांगली साक्ष देण्यात आलेले आहे हे पाहास मिळते. द न्यू टेस्टामेंट गिव्ह अ गुड टेस्टिमनी अबाउट हबेल इट कॅन बी सीन मत्तै 23:35 वचनामध्ये हबेल हा नीतिमान म्हणून दाखवलेला आहे. मत्तै चॅप्टर 23:35 शोज हबेल एज राइटनेस त्याप्रमाणे इब्री 12:24 वचनामध्ये देखील उल्लेख आलेला आहे. सिमिलर इट इज ऑल्सो मेन्शन इन
हिब्रू चैप्टर 12 वर्स 24 या जी भागामध्ये आपण उत्पत्ती तिसरा अध्याय 18 वचनापासून ते उत्पत्ती चौथा अध्याय चौथ्या वचनापर्यंत अभ्यास पूर्ण केला. इन दिस जी पार्ट्स वेअर वी विल लर्न फ्रॉम द जेनेसिस चैप्टर 3 एंड वर्ड 18 फ्रॉम द जेनेसिस चैप्टर 4 अप टू वर्ड 4 स्टडी कंप्लीटेड. यातील पुढील एफ भागामध्ये आपण उत्पत्ती चौथा अध्याय पाचव्या वचनापासून अभ्यास करणार आहोत. इन द नेक्स्ट एच पार्ट्स वी विल कंटिन्यू टू स्टडी जेनेसिस चैप्टर 4 एंड द वर्ड 5. या वेळेस आम्ही त्या सर्वांचे विशेष आभार मानतो की एट दिस टाइम वी विल वी ऑल ऑफ दिस थँक यू ज्यांनी हे सत्य वचन प्रसार करणार कार्य करण्याकरिता उदार मनाने आर्थिक सहाय्य दिले. इन पर्टिक्युलर दोज हूज वर्क्स टू स्पेंड स्प्रेड दिस ट्रूथ विल जनरस हार्ट financially support for them. त्या सर्वांचे अदुना यीशू मसीहामध्ये आभार मानतो. इन द अदुना यीशू मसीहा द थँक यू. त्याचप्रमाणे ज्यांनी व्हिडिओ मेसेज ऐकून ते लाईक व सबस्क्राइब केले. लाइकवाइज दोज हू लिसन टू द व्हिडिओ मेसेज एंड लाइक एंड सबस्क्राइब टू इट. त्यांचे देखील आभार मानतो. थँक्स टू देम टू. अदुना दिलेले सत्य वचनाचे ज्ञान नॉलेज ऑफ द ट्रू वर्ड्स गिवन बाय अदुनाई अपना सर्वात अधिक प्रमाणात देण्याकरिता टू गिव यू मोर ऑफ युअर सर्विस आम्हा सर्वांकरिता आपल्या प्रार्थनेत आठवण करा. For all of the remember in your prayers. Adonai Elohim Bapachi Upkastuti Aso. Thanksgiving to the Father of Adonai Elohim. Amen. 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 Amen.